नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। सध्या आपण पूरग्रस्त भागाचा वेळोवेळी आढावा घेतोय, पूर ओसरल्यानंतर काय स्थिती आहे याची देखील माहिती घेतोय। खेड आणि चिपळूण या ठिकाणी पुराचा मोठा फटका बसलाय, ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करण्यासाठी रवाना झालेत। मुख्यमंत्री चिपळूणसाठी रवाना झालेले आहेत। दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील कोकणातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करतायत। ते तळीये गावाला भेट देण्यासाठी पोहोचलेत। त्यांच्या सोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत। एकीकडे विरोधी पक्षनेते तर दुसरीकडे मुख्यमंत्री देखील पूरग्रस्त भागाची पाहणी करतायत हेलिकॉप्टरच्या माध्यमातून। हे सगळेच नेते हेलिकॉप्टरमधून पाहणी करतायत। आधी गुहागरमध्ये मुख्यमंत्री पोहोचले, त्यानंतर आता चिपळूणकडे रवाना झालेले आहेत। दुसरीकडे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे, हे त्यांनी आधी हवाई पाहणी केली सगळ्या भागाची आणि आता ते महाडमधल्या दरडग्रस्त तळीये गावामध्ये पोहोचलेले आहेत। तर मुख्यमंत्री आज पुन्हा दौऱ्यावरती आहेत। ते चिपळूण दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत आणि मुख्यमंत्री गुहागरमध्ये पोहोचले। विरोधी पक्षनेते सुद्धा आज कोकणात आहेत। एकंदरीत या सगळ्या दौऱ्यांचा आढावा आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। उदय, आज मुख्यमंत्री आता चिपळूणसाठी जे रवाना झालेले आहेत, आधी ते कुठे पोहोचले, चिपळूणसाठी कधी निघाले, कधीपर्यंत तिथे पोहोचतील, चिपळूणमधल्या कोणकोणत्या भागामध्ये प्रत्यक्ष मुख्यमंत्री भेट देणार आहेत? मुख्यमंत्री गुहागर इथल्या हेलिपॅडवरती त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालेलं आहे। तिथून ते आता चिपळूण शहराच्या दिशेने त्यांच्या कारचा ताफा जो आहे तो निघालेला आहे। पुढच्या काही मिनिटांमध्येच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूण शहरामध्ये दाखल होणार आहेत। चिपळूण शहरामध्ये दाखल होतात सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य बाजारपेठेतलं अपरांत जे हॉस्पिटल आहे तिथे भेट देणार आहेत। आणि आपण आता तिथे आपण इथे माझ्या बाजूला बघू शकता, हे दोन मजली अपरांत हॉस्पिटल आहे। याच हॉस्पिटलमध्ये महापुराच्या वेळेला 8 कोविड पेशंट होते आणि ते व्हेंटिलेटर होते। आणि महापुराच्या या संपूर्ण पाण्याने हे हॉस्पिटल वेढले गेल्यामुळे आपण इथे पाहू शकतो काही महापुराच्या पाण्याच्या खाणाखुणा ज्या आहेत त्या आपल्याला पाहू शकतात। पहिल्या मजल्याचंही वरपर्यंत पाणी जे आहे ते शिजलं होतं। त्यामुळे हे 8 रुग्ण जे आहेत कोविडचे ते इथे दगावले होते, त्यांना तात्काळ इथे मदत पोहोचू शकली नाही आहे। आणि इथे सर्वप्रथम या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत। त्यानंतर इथून पुढे चिपळूण शहराची मुख्य बाजारपेठ आहे आणि त्याचबरोबर वशिष्ठ नदीच्या किनाऱ्यावरती जे लोकं राहतात तिथल्या लोकांच्या घरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि तिथे जाऊन स्वतः पाणी करणार। आता पाणी जरी ओसरलं असलं तरी अनेक घरांमध्ये अजूनही चिखल जो आहे तो साचलेला आहे। चिखल काढण्याचं काम जे आहे अजून सुरूच आहे। चिपळूण शहराची ही पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इथूनच जवळ असलेल्या अभिषेक हॉटेलमध्ये या सभागृहामध्ये जिल्हाधिकारी आणि आपत्कालीन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। एकूणच महापुराच्या संपूर्ण पूरग्रस्त भागांची किती नुकसान झालेलं आहे त्याचे एक आढावा घेतला जाणार आहे। त्यानंतर कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाड, खेड आणि चिपळूण इथल्या पूरग्रस्तांसाठी एक आर्थिक पॅकेज असेल ते जाहीर करण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। कारण मुख्यमंत्री या पूरग्रस्तांना किती आर्थिक मदत करतायत हे पाहावं लागणार आहे। मुख्यमंत्री साधारणतः त्यांची जिल्हाधिकाऱ्यांबरोबरची बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये या प्रकारची आर्थिक पॅकेजची घोषणा जी आहे ती करण्याची शक्यता आहे। सध्या महापूर जरी ओसरला असला तरी नदीचं पाणी जे आहे ते खाली गेलं असलं तरी देखील महापुराचे जे दुष्परिणाम जे आहेत ते शहरामध्ये दिसत आहेत। अनेक ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी जी आहे शहरामध्ये पसरलेली आहे। अनेकांच्या घरामध्ये चिखल साचलेला आहे। स्वतः स्थानिक रहिवासी जे आहेत ते स्वतःच हातामध्ये फावडे असतील किंवा इतर साहित्य असतील त्यांना चिखल काढण्याचं काम जे आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे। अजूनही त्यांचं जे घरामध्ये राहण्याची व्यवस्था जी आहे ती झाली नाही, कारण संपूर्ण घराच्या घरं पाण्याखाली बुडाली आहेत। काही ठिकाणी एक मजली तर काही ठिकाणी अक्षरशः 2 मजल्यांपर्यंत वशिष्ठ नदीच्या पुराचं पाणी जे आहे ते शिरलं होतं। त्यामुळे चिपळूण शहराचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। हे नुकसान कुठल्याही आर्थिक मदतीने भरून येणं अशक्य आहे, पण सरकारकडनं यांना किती आर्थिक मदत दिली जाते आहे ते आता पाहावं लागणार आहे। सर्वसामान्य स्थानिक चिपळूणकर जो रहिवासी आहे तो मात्र त्रस्त झालेला आहे, कारण प्रशासनाकडनं म्हणा किंवा सरकारकडनं म्हणा त्यांना अपेक्षित असलेली मदत जी आहे ती त्यांना तिथे मिळा काय करावं लागलं, पूर्ण फावड्याने खोदून ते राहिलेला अर्धा खालचा पाट जो आहे तोही काढावा लागेल। किती खाली गेले?
सर कालचा तर 5 फुटापर्यंत मिळाले, 6 फुट कसं गेलं सर? 10 ते 15 फूट घरापर्यंत, घराच्या कवेलू लेवल पर्यंत मिळालेला आहे सर. आणि 33 घरं होती, त्यातले एकच घर वाचला, सगळे गेले त्याच्यामध्ये. ढिगाऱ्या खाली 42-44 8 वाड्यापैकी 1 वाडी सुरक्षित आमची सुतारकोट, बाकी 6 वाड्या ज्या आहेत, 7 वाड्या त्या धोक्यामध्ये आहेत. त्यांचं कधी आज ना उद्या असंच होऊ शकतं, म्हणून संपूर्ण गावाचं पुनर्वसन व्हावं असं आमची सर्वांची मनोभावना आहे. दुसरा विषय असा, काही बॉड्या आता याच ठिकाणी भेटतील, काही नाही भेटणार, पण जे भेटणार नाहीत त्यांना मृत घोषित करून त्यांच्या उर्वरित कुटुंबांना मदत मिळावी अशी आमची शासनाजवळ विनंती आहे. जर आता जरी 35 घरं दिसली तरी टोटल कुटुंब 50 वरती आहेत. 50 च्या 50 कुटुंबांना निवारा शेड तात्पुरता या ठिकाणी उभा करून द्यावा अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे. सर आम्हाला ते कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं, ते म्हणतात आम्ही महाडला व्यवस्था करू, पण महाड खूप लांब आहे, इथून 1 किलोमीटरवरती सपाट जागा आहे. जरी गव्हर्नमेंट लँड नसेल तरी जी खाजगी जागा आहे ती द्यायची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. तिथं तात्पुरतं शेड करून दिलं तर फार बरं होईल, म्हणजे ही लोक इथे राहतील. त्यांच्या इथे आपल्याला करताय जागा उपलब्ध आहे, ती किती सेफ आहे, पाणी बिनी बाकीच्या व्यवस्था काय होतील हे बघून ते त्याचा निर्णय घेतील. तुम्ही जे काय सांगाल त्याप्रमाणे ते तपासून पाहायला फक्त वेळ पाहिजे, तेवढं पाहिल्यानंतर निर्णय घेतील. व्यवस्था यांची काही ठिकाणी करण्यात आलेली, पण थोडा लांब आहे म्हणून ते सांगतात आम्हाला याच गावामध्ये जागा पाहिजे. बरोबर, ते मागणार असतील या कारणाने आम्ही सुरक्षित आहे किंवा नाही आणि टेबल लँड आहे रस्त्यामध्ये सुद्धा दुसरे जे सुरक्षित गाव आहे त्या शाळामध्ये व्यवस्था केली. महाडमध्ये बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि दगडू पाटे हे 3 ओपन करण्यात आलेले आहे सर, अशा प्रत्येक नागरिकांसाठी. जागा म्हणतात की नाही हा ते मी जाऊन बघते सर, मी स्वतः जाऊन बघते. येस सर, तिथे जर व्यवस्था होत असेल सर आम्ही टेम्पररी शेड करता येईल. शाळा अंगणवाडी आमचे सगळे ओपन आहे सर, जे जवळच्या यांना स्वतःला वाटते तिथे आम्ही ओपन करून देणार, काही प्रॉब्लेम नाही. ते ओपन करा आणि सगळी व्यवस्था, पाणी, जेवण, राशनचे, ड्राय राशनचे किट, पाण्याचे टँकर वगैरे सगळं ओपन, जनरेटर सुद्धा एक पाठवा. भाऊ थोडा बाजूला वर काय, जरा पाहू दे, जरा पाहू दे जरा. दादा 2001 साली ह्या रस्त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं. हे जे स्पीड तिथून जरी एकदम सडनली गेलेला असेल, जे आम्ही थोडासा कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न केला तर त्या स्पीड मध्ये कोणी वाचू शकत नाही. इथे जे 41 दुसऱ्या दिशेने भागले ते वाचले, बाकी जे वेगळ्या दिशेने होते त्याच खाली कितीही प्रयत्न केले हे सर. आणि हे सर थोडं बाजूला मधून जरा बाजूला सर, हे गाव दरडग्रस्त सुद्धा नाही. आमच्याकडे 109 गावाची यादी आहे, जशा आपण कोविड. अरे जरा तुम्हाला बाजूला, तुम्ही येता परत तिथे थोडं बाजूला, त्याच्या पुढून थोडा पुढे गेले तर ते दिसतील की किती. इधर सामने से आ जाए, बर इथेच होती ना, इथे शेती होती आणि इकडे ही इकडे घर पुढे इकडे म्हणजे उडत कसं आहे. एकदम अनपेक्षित आहे आणि हे दरडग्रस्त गावामध्ये सुद्धा नाही. आमचे टोटल 103 दरडग्रस्त गाव आहे, 11-9 सर्वात जास्त क्रिटिकल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या गावाचा समावेश आहे. 11 जे आहे ते मॉडरेट आहे, त्याच्यामध्ये नाही. माईल्ड किती बीच आहे त्याच्यामध्ये सुद्धा पूर्णपणे अनपेक्षित आहे आणि देवीय प्रकोप कोणी कल्पना सुद्धा करू शकत नाही की इथे करण्याची गरज आहे.
आणि इतका मोठा सर तिथून आला आणि तिथे जे वाडी आहे ते पूर्णपणे पूर्ण असे गेलो होते काही बाबी खाडीमध्ये सुद्धा मिळू शकते घरात तर काही नामनिशांचं एक घर वाचलेलं दिसते बाकी किती कोणी बचाव 300 by 700 चा एरिया दबलेला एवढा 1.5 किलोमीटर पर्यंत 300 by 700 मीटर माहिती घेते त्याच्यामुळे सगळं हे आता यांचं टेम्पररी पुनर्वसन कायमचं पुनर्वसन या दोन्ही गोष्टी करा त्यांना दाखवण्यासाठीच ठेवा प्रांत त्यांना ठेवा एक जोडीला तहसीलदार द्या त्याचं आणि त्यांना म्हणा जे काय ह्या लोकांना पाहिजे डोंगर पडू शकत नाही आणि ज्या स्पीडने गेलेला आहे इथला त्या मिनिटला किती पाऊस पडला होता ते आता नंतर कळेल की 600 मिलीमीटर महाबळेश्वरला पाणी पडला आमच्याकडे इथे 207 मिलीमीटर पाणी पडला महाडच्या आणि 271 कोल्हापूरमध्ये आणि हायटाईड होता आणि सावित्री पूर्ण उभटलो इथे येण्याचे कोणत्याही मार्ग ओपन झाले आम्ही वरंध्र मार्गे प्रयत्न केला आंबेडच्या मार्गे प्रयत्न केला तिथे सगळा लँडस्लाइड इतका जास्त होता आणि कोणतीही गाडी येऊ शकत नाही ज्यावेळी ओपन झाला त्यावेळी आपण एनडीआरएफ मध्ये बोटीच्या मदतीने भेटणार आहे का आपण च्या वतीने आपल्याला काय काय सांगण्यात आलं आणि गावकऱ्यांसाठी केंद्र शासन म्हणून पण काय प्रयत्न होणार आहे सन्माननीय देवेंद्र पाटील देवेंद्र फडणवीसजी इथे असलेले सर्व ग्रामस्थ सरपंचास आज आम्ही दरेकर आमचे फडणवीस साहेब आणि मी या दुर्दैवी घटनेची पाहणी करायला आलो माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा आहेत आले असते ही अतिशय दुर्दैवी घटना आहे नैसर्गिक आपत्ती अकस्मात घडल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यूची हानी म्हणजे मृत्यू पावलेले बरेच लोक आहेत 44 बॉडीज मिळाल्या आहेत आणि बाकीच्या बोर्डा काढण्यामध्ये 82-84 काहीतरी 87 लोक गेल्याचं कळतं त्यात 44 बॉडी मिळायला बाकीचं काम अधिकारी वर्ग करतायत त्यांनी मला माहिती दिली त्यांचे प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे त्यांचे चालू आहेत ही घटना दुर्दैवी मी म्हणालो या घटना घडल्यानंतर जे काय या ठिकाणी लोक मृत पावले आहेत त्यांची कुटुंबीय आहेत त्यांना मदत केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आली असली तरी ती मदत च्या पलीकडे मदत होणार नाही असं काय नाही आहे यांचं पूर्णपणे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यांना चांगली पक्की घरं देण्याची योजना आहे ती राबवली जाईल राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून परत ही वसाहत चांगल्या प्रकारे बांधतील एकच गोष्ट आम्हाला परत आणता येणार नाही मृत पावलेली जी माणसं आहेत त्यांना परत आणता येणार नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे पण आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे दिलासा देऊ शकू असं मला विश्वास वाटतो इथली शासकीय यंत्रणा जिल्हाधिकारी आणि त्यांचे सहकारी पोलीस आणि आमचे प्रांत वगैरे सगळे मंडळी अतिशय
चांगलं काम करता आहेत आणि त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीतून जे लोक आता आहेत त्यांना आधार म्हणा किंवा चांगल्या प्रकारे त्यांना सांभाळण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू. मी आत्ताच सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना की यांच्यासाठी एक प्रांत लेवलचा एक अधिकारी त्यांना द्या. कोणतीही गोष्ट त्यांची अपेक्षित किंवा व्यक्त केली त्यांनी तर तात्काळ त्यांना ती द्यावी. आत्ताच मी गावच्या सरपंच आणि काही मान्यवर व्यक्तींशी बोललो. त्यांनी सांगितलं की आम्हाला अमुक ठिकाणी या गावातच आमचं पुनर्वसन व्हायला पाहिजे, तात्काळ आमचं पुनर्वसन आणि कायमचं. तर ते सांगतील त्याप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना आत्ता जे तात्पुरती वसाहत म्हणा किंवा त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न ते करतील तशा सूचना मिळाल्यात. आणि कायमस्वरूपी पण स्थानिक गावातील लोक सुचवतील त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन आणि सगळ्या नागरी सुविधा त्यांना दिल्या जातील. सर, तुमचा दौरा हा अख्ख्या फक्त तळी गावासाठी नाही तर अवघ्या कोकणसाठी आता लक्ष लागलेलं आहे. अवघा महाराष्ट्र पाण्यात बुडालेला आहे. एस्पेशली कोकणमध्ये जे नुकसान झालंय ते साधारण 2005 नंतर आपण कधीही न बघितलेलं नुकसान आहे. आशा लागल्यात केंद्राकडनं काय मदत मिळणार? केंद्राकडून मदत मिळेल. आम्ही ह्या सगळे ही गोष्ट मी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना ह्याची सगळी माहिती त्यांना दिली जाईल. नुकसानीचं जे काही स्वरूप आहे तेही सांगितलं जाईल. मी येताना त्यांच्याशी बोललो, त्यांनी त्याला राणेजी आप जाइए और रिपोर्ट सबमिट करिए, त्याप्रमाणे मी त्यांना रिपोर्ट देईन आणि त्यानंतर आपण म्हणता त्याप्रमाणे मदत या कोकणातल्या सर्वच घटनाच्या ठिकाणच्या लोकांना दिली जाईल असं मला वाटतं. सर, जो पाऊस झालाय तो फ्लॅश फ्लड आहे असं आता कलेक्टर मॅडमनी सुद्धा तुम्हाला सांगितलंय. आपत्ती व्यवस्थापनाचे सगळे आराखडे बदललेले आहेत अशी आत्ताची परिस्थिती आहे. एक मागणी गावकऱ्यांकडनं प्रशासनाकडनं सुद्धा होते की कायमची एनडीआरएफची एक तुकडी कोकणामध्ये महाडमध्ये असेल, चिपळूणमध्ये असेल, मध्यवर्ती ठिकाणी कुठेतरी तैनात करावी आणि कायमचा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत. त्या दृष्टीनं काही प्रयत्न होतील? आपण केलेली सूचना आहे त्याप्रमाणे आम्ही केंद्र सरकारकडून आम्ही तशा प्रकारची तुकडी या कोकणच्या पट्ट्यात किनारपट्टीत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी स्वतः प्रयत्न करीन एवढं या ठिकाणी. सर, हिंदी में तुमचे सहकारी ज्या दिवशी इथे पोहोचले त्या दिवशीचा एक मोठा आरोप होता की आम्ही पोहोचलो, प्रशासकीय यंत्रणा पोहोचलेल्या नाहीयेत, आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणा पोहोचलेल्या नाहीयेत. आज इथली परिस्थिती बघितल्यानंतर काय सांगाल? असं आहे की प्रवीण दरेकर हे सर्वात पहिले या ठिकाणी पोहोचले. एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून, विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन प्रशासन लवकर पोहोचेल असा प्रयत्न केला. आज या ठिकाणी एनडीआरएफ असेल, टीडीआरएफ असेल, हे सगळे अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. खूप अडचणीचं काम आहे कारण एवढं मोठं सगळं बॉडीज आतमध्ये गेलेले आहेत, 2-2 किलोमीटर दूर त्या गेलेल्या आहेत. पण आता तो सगळा प्रयत्न चाललेला आहे. जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, सगळ्यांचा समन्वय आता या ठिकाणी आहे. तर मला असं वाटतं की आता पहिलं बॉडीज बाहेर काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि दुसरं राणेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुनर्वसन होणं. आणि जसं राणेसाहेबांनी सांगितलं की केंद्र सरकार मदत तर करेलच, पण त्याच्या व्यतिरिक्त आत्ता जी घरं वगैरे बांधायची आहेत त्याकरता प्रधानमंत्री आवास योजना आणि NDRF असे दोन्हीचं अनुदान हे केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की आता इथनं, कारण राणेसाहेबांना विशेषतः माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी पाठवलं आहे, त्यामुळे माननीय राणेसाहेब त्याचा अहवाल तिथे सादर करतील आणि त्यानंतर आपल्याला ज्या प्रकारची मदत अपेक्षित आहे ती निश्चितपणे. म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबद्दल विरोधी पक्ष नेते समाधानी आहेत असं म्हणायचं? असं आहे, हे इथे कोणाचं आपण चांगलं काम की वाईट काम याचं तुलना करण्याकरता किंवा त्याला कोणाला प्रशस्तीपत्र देण्याकरता आलेलो नाही. ही वेळ नाही, ही त्याची वेळही नाही आहे. ही वेळ आपल्या संपूर्ण लोकांना बाहेर काढायची आहे. आणि आज जर आपलं NDRF असेल, TDRF असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, हे मेहनत करत असतील
तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. प्रशासनाने उदासीनता दाखवली या ठिकाणी असं आपल्याला वाटत नाही का? कारण का सतर्क दाखवली असती ही दुर्घटना टळली असती का? मला असं वाटतं की या संदर्भात त्याचं जे काही आकलन आहे हे आपण नंतर करूया. आज आपला सगळा फोकस हा रिलीफवर असला पाहिजे, पण नंतर आपल्याला हे करावंच लागेल. कारण अशा प्रकारच्या घटना झाल्यानंतर काय कमी कुठे पडतोय आपण याचं आकलन घेऊन पुढे घटना होऊ नये, पण झाली तर आपण तात्काळ पोचलो पाहिजे. याकरता काय करता येईल याचं आकलन करण्याची गरज आहे, ती निश्चित केलं जाईल. आपल्या आपण असे प्रश्न विचारता की त्यातून अरे बघ काय काय चल तिकडे. खरं तर तुम्ही मला सांगा, कुणाला तरी कधी कल्पना आली होती का या घाटाचं सगळी माती किंवा डोंगर कोसळेल याची कोणाला कल्पना होती का? नाही. त्यामुळे कोणालावर आरोप बिरोप करणं ही वेळ नाही आहे. घडलेल्या घटनेमध्ये जे दुःखीत आहे, दुःख ज्यांना झालं आहे, घरची माणसं गेली आहेत, घर कुठे बसणाऱ्याची चिंता आहे, ते प्रश्न आपण पहिले सोडूया आणि त्यानंतर आपण जे काय बाकीचं आहे की काय याची पूर्वकल्पना होती नव्हती हे नंतर पाहूया. कृपया अशा वादाचे मुद्दे तुम्ही तरी हे करू नका, लोकांना दिलासा मिळेल असे प्रश्न विचार. राणी साहब, हिंदी में आपसे जानना चाहेंगे, पीएम साहब ने आपको कहा था यहां पर आके दौरा करें, क्या देखा आप? सरकार केंद्र सरकार की तरफ से किस तरह से मदद आप इस गांव वालों को करने वाले थे? अरे देखिए, केंद्र सरकार की मदद मैं आने के पहले भी आई है, तो अभी मुझे भेजा गया हमारे पंतप्रधान मोदी साहब ने. उन्होंने कहा जाइए देखिए और वहाँ के लोगों की कुछ समस्या होगी तो मेरे पास आप उसका रिपोर्ट दीजिए. मैं आया देखा कि ये जो पूरी तरह से लोगों के घर थे वो सब जमीन में गाड़े गए, जमीन में गए हैं, लोग भी गए, तो ये सब निकालने का काम चालू. अभी खाली 44 ये बॉडीज़ मिली है और भी उतने ही मिलना बाकी है. यहाँ से 2 किलोमीटर तक एक बॉडी मिली है ऐसा मेरे पुलिस लोग ने कहा, तो ये जांच शुरू है. और दूसरे साइड से इनका रिहैबिलिटेशन करने का काम वो भी सरकार के तरफ से कलेक्टर के तरफ से शुरू है, तो काम तो शुरू है, उसमें दिक्कत कुछ नहीं होगी. हमारा पूरी तरह से हमारे देवेंद्र फडणवीस मैं हम और हमारे दरेकर साहब हम लोग ध्यान दे रहे हैं, तो पूरी तरह से हम लोग इन लोग का ख्याल रखेंगे. तो रानी साहब, आप लोग पीएम आवास योजना के तहत भी इनका पुनर्वसन करें, उस बारे में खबर केंद्र सरकार बताएंगे क्या योजना? योजना है, वापिस घर बना के देंगे, उनको घर बना के देंगे. कुठलं सरकार? नाही, महाराष्ट्र सरकारचे लोक भेटत नाही, बोलत नाही, नाही बोलत. आता कुठे डिस्चार्ज झालाय घरातून, आता फिरत आहेत. सर, आप यहाँ पर आए, आपने भी स्थानीय अधिकारियों से बातचीत की, क्या कहना था उनका? और आपके भी नेता सबसे पहले घटनास्थल पर यहाँ पर पहुँचे? निश्चित, प्रवीण दरेकर जी सबसे पहले यहाँ पहुँचे और बहुत अच्छा काम उन्होंने यहाँ पर किया. 3 किचन भी चालू किए हैं, लोगों को खाना देने का प्रयास भी वो कर रहे हैं. अभी माननीय राणे जी यहाँ पर आए हुए हैं, तो राणे जी यहाँ की रिपोर्ट पीएम साहब को देंगे और उसके बाद निश्चित रूप से जो भी केंद्र सरकार की मदद है वो मिलेगी. राज्य सरकार की ओर से जो बचाव कार्य चल रहा है उससे वो सही चल रहा है? अभी यहाँ पर NDRF, TDRF, पुलिस और जिला प्रशासन मिलकर काम कर रहे हैं. बहुत तकलीफ का काम है, इसलिए मुझे लगता है कि जो वो काम कर रहे हैं उसमें हम लोगों ने सहकार्य करना चाहिए. थैंक यू सर, थैंक यू सर. महाडमधल्या दुर्घटनाग्रस्त तळीये गावामध्ये विधानसभेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे खुद त्या गावामध्ये आलेले होते आणि त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. मात्र त्या ठिकाणी जे काही संबंधित प्रशासन आहे त्यांना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत की या दुर्घटनाग्रस्त सगळ्या कुटुंबियांचं तात्पुरतं पुनर्वसन असेल किंवा मग परमनंट म्हणजे कायम स्वरूपी पुनर्वसन असेल त्या संबंधीची सोय करावी. कारण या एका गावावरती जी काही वेळ आलेली आहे तशी इतर गावांवरती, वाड्यांवरती, वस्त्यांवरती येऊ नये, यासाठी आत्ताच त्यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी किंवा तशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत.
अर्थात हा सगळा रिपोर्ट केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे पंतप्रधानांकडे सादर करणार आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर सुद्धा त्यांच्यासोबत, त्यामुळे या सगळ्या संकटाची आणि परिस्थितीची माहिती त्यांनी घेतली आणि त्यानंतर आता सरकारला विनंती केली जाईल की त्यांना पुरेपूर मदत करावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. जे काही ग्रामस्थ इथे जमलेले होते हे सगळे नेते मंडळी आल्यानंतर त्यांनी सुद्धा त्यांच्यासमोर हेच मुद्दे मांडलेले आहेत की हे या गावाबद्दल घडलेलं आहे, मात्र इतर आमच्या वेळी आमच्यावर सुद्धा ही वेळ यायला काही वेळ लागणार नाही, त्यामुळे आमचं कायमस्वरूपी काहीतरी पुनर्वसन करावं अशी मागणी या ग्रामस्थांनी सुद्धा केलेली आहे. देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रवीण दरेकर आणि नारायण राणे यांनी ग्रामस्थांच्या व्यथा देखील जाणून घेतलेल्या आहेत, कारण हे जे गाव गेलं तळीये गावातलं ते मात्र पूर्णपणे नेस्तनाबूत झालं आहे, मात्र आसपासच्या ज्या काही अशाच वाड्या आहेत ज्या या दुर्घटनेमध्ये बचावलेले आहेत सुदैवानं, त्यांना मात्र आता स्थलांतरित होण्याची नितांत आवश्यकता आणि त्यासाठी सरकारनं मदत करावी अशी या ग्रामस्थांची मागणी आहे. आता देखील ही जी काही दृश्य आपण थेट पाहतो या तळीये गावातली, अजूनही काही ग्रामस्थ आपल्या व्यथा या विरोधी पक्ष नेत्यांच्या समोर आणि केंद्रीय नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समोर मांडतायत. हवाई पाहणी दौरा केला तीनही नेत्यांनी एकत्रित आणि त्यानंतर महाडमधल्या या दरडग्रस्त तळीये गावाला देखील भेट दिली. ग्रामस्थांच्या थेट त्यांनी समस्या जाणून घेतल्या, नेमक्या तिथे काय अडचणी आहेत. या गावावर तर अक्षरशः डोंगर कोसळून पूर्णपणे गाव नष्ट झालं, मात्र एक वाडी नष्ट झाली, मात्र इतरही वाड्यांना असाच धोका भविष्यात सुद्धा उद्भवू शकतो आणि त्यामुळे इकडे असलेल्या कुटुंबियांचं कायमस्वरूपी स्थलांतरण करावं किंवा पुनर्वसन करावं अशी मागणी या ग्रामस्थांची आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देखील केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिलं. त्याचसोबत सरकारला तशी विनंती करणार असल्याचं देखील विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, मात्र सगळे अपडेट घेऊन तुमच्या समोर येणार आहोतच. तुर्तास एखादी बातमी जर तुम्हाला पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा.